मित्रांनो, लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. त्यानुसार आता देशामध्ये 7 टप्प्यांमध्ये तर महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहे. अशातच आता प्रचारांचा रणसंग्राम म्हणजे धडाका सुरू झालाय. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एक वक्तव्य केले. ते म्हणाले की 2019 निवडणूक प्रचारात मी पुन्हा येईल हे बोललो होतो, मात्र 2019 ते घडू शकलं नाही, परंतु आम्ही ते 2022 करून दाखवलं. दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी देखील प्रत्युत्तर दिले. सत्ता आणि खुर्चीसाठी उद्धव यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसलं. मी पुन्हा येईल असं म्हटलं होतं. 2019 आम्ही निवडून आलो पण आमचं सरकार स्थापन झालं नाही, त्यामुळे आम्हाला काही जण अहंकारी म्हणाले. तो हे सर्व राजकारणामध्ये तर सुरूच राहणार असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांची मी पुन्हा येईल ही घोषणा 2019 निवडणूक प्रचारामध्ये चांगलीच गाजली होती. त्यांनी विधानसभेच्या शेवटच्या दिवशी एक कविता म्हणून दाखवली होती, त्यातच या ओळी होत्या. 2019 जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हापासून प्रत्येकानेच त्यांची या वाक्यावरून येथेच चिखी लिवडवली. शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तुम्हाला सगळ्यांना माफ केलं असं वक्तव्य शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या विशेष अधिवेशनामध्ये केलं होतं. तर दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो असं देवेंद्र फडणवीस रविवारी म्हणाले. आता याच वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी हिंगोलीतल्या सभेत देखील त्यांना प्रत्युत्तर दिलंय.